शरद पवारांच्या सातारा जिल्ह्यात दोन सभा होणार आहेत. शशिकांत शिंदेसाठी साताऱ्यातील वाई येथे शरद पवार यांची सभा होणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सुद्धा फलटणमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. आज मविया आणि महायुती दोन्हीकडून सभांचा धडाका सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा होत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सुद्धा आज दिवसभरात दोन सभा होणार आहेत. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात, तर धैर्यशील यांच्यासाठी फलटणमध्ये सभा होती आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी फलटणमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे आणि साताऱ्यामध्ये सुद्धा शरद पवार यांची सभा होणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत प्रकाश शिंदे जोडलेले आहेत. प्रकाश, शरद पवार यांची साताऱ्यामध्ये आणि फलटणमध्ये सुद्धा सभा होती आहे, अधिकची माहिती या संदर्भात. नक्कीच, आज शरद पवार साताऱ्यामध्ये आहेत. फलटण येथे त्यांची धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी त्यांची सभा होणार आहे. त्याचबरोबर सातारमध्ये शशिकांत शिंदे यांच्यासाठी त्यांची सभा होणार आहे. आणि या सभेसाठी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जुळणी सुद्धा चालू आहे. तर प्रकाश, या दोनही ठिकाणी आता भाजपानं सुद्धा जोर लावलेला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची सभा होतीये, कसं पाहायचं या सभेकडे? या सभे बरोबरच महाविकास महायुतीकडून सुद्धा आज कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. कराड येथील मलकापूरमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सभा मंडप सुद्धा केलेला आहे. तीन टप्प्यामध्ये शामियाना टाईप सभा मंडप उभारलेला आहे. आणि या सभेसाठी सुद्धा लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पाटण विधानसभा हा जो शंभूराज देसाई पालकमंत्री आहे साताऱ्याचे, त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य अशी सभा होणार आहे. प्रकाश, तू या सभांवर लक्ष ठेवून राज, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.